जुन्नर नारायणगाव रस्त्यावरील नारायणगाव बसस्थानक ते मच्छी मार्केट मार्गे खैरे हॉस्पिटलजवळ होणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या अनुषंगाने येथे व्यापाऱ्यांच्या व दुकानदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आमदार अतुल बेनके यांनी बैठकीचे आयोजन केले. याप्रसंगी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कांदा निर्यात बंदी, तालुक्यात होणारे विविध रस्ते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे जवळचे मित्र सत्यशील शेरकर हे देखील निवडणुकीला त्यांच्या विरोधात उभे राहणार का याविषयी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमके आमदार अतुल बेनके काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे. पक्षामध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजित दादा करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला तर तो आम्हाला तो फॉलो करणं हा निश्चित प्रकारे क्रमप्राप्त आणि गरजेचा आहे. अभिजितजी शेरकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हे मी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून किंवा इथला आमदार म्हणून पाहत असताना त्या प्रवेशामध्ये मी त्यांच्यापर्यंत अप्रोच झालो किंवा त्यांनी आले असं कुठलीही गोष्ट घडलेली नाही. अभिजित शेरकर यांची इच्छा होती की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण जुन्नरमध्ये काम करावं. त्याच्याकरता त्या सभेच्या पूर्वी 15 दिवसापूर्वी ते अजितदादांना भेटले. दादांशी सखोल चर्चा झाल्यानंतर ते म्हणले की अतुल बेनके आणि वळसे पाटलांशी चर्चा करा. तशी ते माझ्याकडनंतर मी वळसे पाटला दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितलं की ते आपल्याला घेतच आहे आणि म्हणून नेत्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याच्यापुढं आम्ही काही नाही म्हणू शकतो. मी काय राजकारण करत असतानाही कोणाला काही डिस्टर्ब करावं किंवा कुठलं पार्टी ही वाढली पाहिजे आणि पक्ष वाढीसाठी अभिजित शेरकरनी जर असा निर्णय घेतला असं तर त्याचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. मला शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार हे सारखेच आहेत. मी त्यांच्या कुटुंबातलं हे सदस्य आहे. हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलेलं आहे ते आम्हाला कोणालाही आवडत नाही. ते सगळ्यांनी एक राहावं ही आमची भावना आहे. पण एक जर होत नसेल आणि आपल्याला तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही पाऊल उचलायचं असेल तर मनावर आणि काळजावर दगड ठेवून पुढे जाण्याशिवाय तो पर्याय आम्हाला तो राहत नाही अशा प्रकारची माझी धारणा आहे. मी जरी पवार साहेबांचा असलो, अजितदादा असलो, पवार कुटुंबात असलो पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकासाठी याच्यात माझा तर काय दोष नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना त्याच्यात काय मी त्याच्यात सहभागी होतो असं नाही. मला आता तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना पवार साहेबांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्यासाठी जे कार्य केले तेही आम्ही कधी विसरू शकत नाही. तेही आमच्या मनात आहेत पण पुढं दादांच्या नेतृत्वाखाली पुढे जात असताना साहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे. वरच्या आघाड्या युत्या हे होतच असतात पण आमचा नेता शरद पवार, अजित पवार, आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांचा पक्ष मनसे, यांचे नेते राज ठाकरे. पण हितासाठी आम्ही एकत्र येतो ना. असं थोडी की आम्ही सगळे एकमेकाला ढुसण्यास मारतो आणि हे करतो पण त्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आपलं कार्य केलं पाहिजे. पण मी आवर्जून सांगेन मी आमदार झाल्यापासून राजकारण आणि सगळ्या गोष्टी खालच्या असतील वरच्या असतील मला जवळून पाहण्याचा अनुभव आला. पण अजितदादा आहे ना हा सच्चा दिलासा माणूस. तो परकड आहे, परकड बोलणार, त्याचे स्पष्ट मत मांडणार, त्याला जे मनात वाटतं ते करणार, लोकांना आवडेल असं फक्त बोलणार नाही. तो सच्चा माणूस आहे आणि म्हणून अजितदादा पवार साहेब हे काय पवार साहेबांपासून काही वेगळे असे म्हणणार नाही. पवार साहेबांच्याच विचाराने या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढे चाललो आहे आणि ते पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा विशेषतः पुणे जिल्ह्यात जुन्नरच्या हितासाठी आम्ही काम करत राहू. जवळ आलेली आहे तुमचे जवळचे मित्र सत्यशील दादा शेरकर तुमच्याच विरोधात उभं राहण्याची चर्चा आहे याबाबत काय सांगा? आता चर्चा आणि जर तर उत्तर देण्यात काही अर्थ नाही. ज्याची त्याची लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अनेक जण इच्छुक असतात, त्यांना त्यांचं त्यांच्या पद्धतीने मार्ग निवडायचं काम असतं आणि म्हणून जे ते त्यांच्या त्याच्या पद्धतीने पुढं मार्गक्रमण करतील. चर्चावर जेव्हा निवडणुकीला अजून टाईम आहे, आधी लोकसभेची निवडणूक आहे तेव्हा निवडणुकीत कोण राहील, कोण नाही राहतंय, मी उभं राहतोय का नाही राहतोय, मला तिकीट देतात का नाही देतात, ते खूप आता जर तरचे प्रश्न आहेत ना. तेव्हा जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्याचं उत्तर देऊ ना. आता लगेच एवढं लवकर उत्तर देण्यात काय अर्थ नाही. तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, सध्या कांद्याचे बाजार खूप प्रचंड पडलेले आहेत, तर तुम्ही झालं, अजित पवार झालं, मोदी साहेबांच्या सोबत आहेत,
कांद्याचे बाजार भाव वाढणार कधी, निर्यात सुरू, निर्यात चालू कधी करणार? केंद्र सरकारने जी निर्यात बंदी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे, आणि ते जेव्हा कारण देतात की उत्पादकाचं बी खाय, म्हणजे शेतकऱ्यांचं पण हे करायचंय आणि जे खाणाऱ्याचे ते पण करायचं, पण शेतकरी मूळ आमचा तालुका आहे, हा जुन्नर तालुका आहे, आणि कांद्याच्या बाबतीत जर केंद्र सरकार असे निर्णय घेत असेल तर माननीय अजितदादा पवार साहेबांनी याच्यावर सिरियस ॲक्शन घेऊन तिथपर्यंत ती भावना पोहोचून उठवली गेली पाहिजे। हे मत मी अजितदादांसमोर तिथं मांडलेलं आहे। त्यानंतर दादा आणि आम्ही काल परवा भेटलो की येत्या काही दिवसामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमित शहा यांना भेटणार आहे। सरप्लस कांदा सगळीकडे निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना त्याचा भाव वाढेल या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी ते सांगणार आहे। तशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नमेंटने तयार सुद्धा केला आहे। त्याचबरोबर पीक पाणीच्या आधारे, पीक पाणीच्या आधारे जे कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जो अहवाल प्राप्त झाला आहे तो कसा चुकीचा आहे तो बघितला बघितला अजितदादांच्या तो लक्षात आला, आणि त्यांनी एवढं उत्पादन जे काय दाखवलंय किंवा ज्या पद्धतीने किती कमी कांदा लागवडी केला आहे हे जे गव्हर्नमेंटकडे आलंय ते मूळतः चुकीचं आहे, आणि त्याचे ऑफलाईन सगळे डाटा मागवण्यासाठी सुरुवात केली आहे। कारण तिथं एक पीक पाणीच्या आधारे असं दाखवलंय की कांदा हा थोडाच आहे आणि तो पूर्ण देशाला पुरवण्यासाठी आपण एवढा पुरणार नाही, पण ते चुकीचं आहे हे लगेच अजितदादा लक्षात आलं, कारण ते शेतकऱ्यांचे स्वतः नेते आहे आणि म्हणून ते निदर्शनच त्यांनी सरकारच्या आणून दिले की कांदा मुबलक आहे। एक्सपोर्ट जो बॅन केलाय तो एक्सपोर्ट बॅन रिवोक केला पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे स्टेटकडं। समजा जुन्नर ते आपटाळे, आपटाळे ते आंबोली, आंबोली आंब्यात ज्या परिसरात जाणार जो रस्ते त्याला मोठे प्रमाणात हे बघा, आपटाळे ते आंबोली हा जो रस्ता होणार आहे उच्चिल कालदरेच्या मार्गे, तो आता हॅममधून नवीन रस्ता होणार आहे, तो आंबोलीपासून तो थेट आपटळे, आपटळेपासून थेट घाडघर, घाडघरपासून मानेगडो हा रस्ता आपण तिथेमध्ये हॅममध्ये करतो। अष्टविनायकच्या दर्जेचा जो रोड आहे त्या दर्जेचे ते रस्ता होणार आहे। राहिला विषय फक्त निरगुडे, बेलसर, इंगळूर आणि भिवाडे, ते इंगळून ते भिवाडेचा रस्ता आता मंजूर झालेला आहे। इंगळून ते बेलसर ह्या रस्ता हे नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये जेव्हा चालू होईल त्याच्यातून तो रस्ता होईल। मला 25 कोटीचा निधी आला पण तो अद्याप तो त्या संबंधित शेतकऱ्यांना भेटलेला नाही, त्याच्यामध्ये काम अजून होत नाही आहे, त्याचं अवॉर्ड करण्याचं काम चालू आहे। जे सामायिक क्षेत्र असतील त्या शेतकऱ्यांकडून नेमकी पैसे कोणाला द्यायचे त्याची सुनावणी चालू आहे आणि ते अवॉर्ड आता लवकरच होईल। त्या 25 कोटी रुपयाचे निधी आता जे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि जे करणार आहेत त्यांच्यापर्यंत ते पैसे आलेले आहेत, ते काही दिवसामध्ये ते अवॉर्ड करू आणि ते अवॉर्ड झाल्यानंतर तो रस्ता मतदानाचा पार्ट आहे तो पूर्ण मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ते कळाल तेव्हा तो लेअर जेव्हा तो खराब झाला त्याची दुरुस्ती करून पुन्हा त्याच्यावर नवीन लेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जोपर्यंत लोकांचं किंवा माझं समाधान होणार नाही तोपर्यंत ते रस्त्याचं बिलिंग होणार नाही, आणि आत्ता परत एकदा पुन्हा येते नवीन लेअर करण्याचं काम आपण ते चालू केलं आहे। राहिला शेजारच्या मुरमाचा साईड पट्ट्या करण्याचं काम, जिथं जिथं असे इश्यू झाले तिथले परत ते मुरून त्याचं लॅब टेस्टिंग करून हा साईड पट्ट्या आणि त्याचं GSB लेअर असेल, मुरमाचा लेअर असेल तो चांगल्या दर्जाचा राहावा, तिथं चांगलं फिलिंग व्हावं, रस्त्याच्या लेवलपर्यंत व्हावं, तिथं वॉटरिंग करून तिथं रोलिंग चांगलं व्हावं। तरीसुद्धा अजूनही कुठं तुम्हाला निदर्शन असणार ते स्पेसिफिक मला जर सांगितलं तर त्याची सुधारणा करून ते ठेकेदाराकडून पुन्हा एकदा त्याचं काम करून घेतलं आहे, पण काम हे दर्जेदारच होणार। जुन्नरचा जो मावळपट्टा आहे, मावळपट्ट्यात रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे, सकाळी शाळेला येणाऱ्या ज्या पहिल्या ST बसेस आहेत त्या वेळेत पोहोचत नाही मुक्कामाला, आणि त्या वेळेत पण परत गाड्या आल्या तर त्यांचा मोठा मेंटेनन्स निघतो। त्या संदर्भात ST डेपोमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, गाड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं, रस्त्याला जे खड्डे पडले ते अगदी गुडघ्यापर्यंत आहेत, त्या रस्त्या समन्वय आहे। जसं आपण यात्रेला येत होतो तेव्हा जसं इतर कामाला येत होतो तेव्हा विकास कामासाठी ज्या ज्या गोष्टी असतील जेव्हा जी जी हागती किंवा जे जे काम ते तुम्ही करा, लोकांना उगाच वेठीच पकडू नका, हे मताचं मी आहे आणि इथून पुढे आपण सर्वजण समन्वय राखाल अशी मी अपेक्षा करतो। सर, नारायणगाव बस स्थानक सुसज्ज झाले, डांबरीकरणाचं काम झाले, प्रचंड धूळ आहे, काम सगळं खराब झालं, प्रवाशांना प्रचंड त्रास होतो। त्याच्यात आता खडीकरणाचं आणि त्याचं काम झालेलं आहे, त्याला वरती कार्पेट आणि सिलकोट जोपर्यंत व्यवस्थितरित्या कडेपर्यंत करणार नाही तोपर्यंत होणार नाही। आता आपल्या ह्या अंतर्गत रस्त्याचं काम झालं तर मी आता DPC मधून नागरी सुविधातून
जुन्नर नवीन स्टँड, जुन्नर जुना स्टँड, उतूर स्टँड आणि आळेपाटा स्टँड, या चार एस टी स्टँडला आपण त्याला पैसे आणले की तिथले आवार आपण सुधारवतोय. हा पण आता जो आवार आहे याला कार्पेट आणि सील कोट करून कडेपर्यंत त्याला व्यवस्थित जिथं माती असून तिथे पेविंग ब्लॉक टाकून किंवा कठडे करून तिथं गार्डन करून ते केल्याशिवाय ते अर्धवट कामाने म्हणजे होणार नाही, ते अर्धवट काम करून होणार नाही, तर ते भविष्यात केलं जाईल अशा प्रकारचं कार्यदर्शी प्रकारे डेपो मॅनेजरने सांगितलं का पूर्णपणे ना ते उतरून घ्यायचं आणि या नेक्स्ट लाईनच्या लेवलला ती कॉन्क्रिटीकरण करायचं असा प्रश्न असा डेपो मॅनेजरने केलं. ठीक आहे, तर डेपो मॅनेजरने काय सांगितलं मी त्यांच्यावर चर्चा करतो, कारण आता हे जे हा जो रस्ता आहे जो हायवे तो एस टी स्टँड आहे याचे वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, स्ट्रॉम वॉटर लाईन्स हे एका दिशेने व्हायला पाहिजे ना, इकडचं पाणी तिकडं तिकडचं पाणी इकडं असं होता कामं नाही. भविष्यात ते काम व्यवस्थित स्लोपने करून त्यांनी काय प्रस्ताव केला आणि आपण काय काय करू शकतो हे त्यांच्यावर चर्चा करून पुढील मार्ग काढू. सर, फोटोग्राफीचं काम आपण उद्घाटन केलं 5 महिने अजेपर्यंत काम सुरू झालेलं नाही. ते काय त्याचा ठेकेदार एकच संदीप बांगर नावाचे, ते या रस्त्याचं पण तेच आहे. वारूवाडीचा रस्ता आपण करत असताना त्या वारूवाडीचा रस्त्याचं नाव किंवा नंबर आणि पुढत रस्त्याच्या रस्त्याचं नाव आणि नंबर हा एकच आहे. वाडूवाडीच्या रस्त्याला आपण जो काय खर्च करणार होतो तिथला खर्च जरा वाढला आणि तो काम चालू झालाय, तर ते इकडचं रस्त्याचा निधी आपण तिकडे घेऊन तिचं काम परिपूर्तच नेलं, अर्धवट सोडण्यात काय अर्थ नाही. आणि खोडद रोडला जो आता रस्ता राहिलेला आहे तर तो जो 14 किलोमीटरचा रस्ता म्हणजे 14 कोटी रुपयाचा रस्ता जो सोपान बेलेकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर जो करत आहे तो पण स्टेट बजेटमधलाच आहे, त्याच्यामध्ये सेव्हिंग होत आहे, त्या सेव्हिंगमधून त्या पुढत रस्त्याचं काम होईल. आता त्या रस्ता तिथून जो चालू आहे तो होता होता करता आहे पण पावसाळ्याच्या आत त्याचं कॉम्प्लिकेशन पूर्ण केलं जाईल. या सगळ्या याच्यामुळं थोडंसं डिले झाला, त्याचं ते काम त्याचं मंजूर झालं आहे, त्याचं भूमिपूजन केले याचा काही दिवसात ते आपण करू. आता जुन्न रोडचं काम चालू आहे पण बऱ्याच ठिकाणी काम सांगण्यासारखंच होत नाही आहे, काही ठिकाणी आताच खड्डे पडले ते पहिले दिवसला, त्याचप्रमाणे साईड पट्ट्याच्या भरेला त्यालाही मरून सांगण्यासारखं वापरलं जात नाही. ठेकेदार जुन्न रोडचं काम हे एका दमात नारायणगाव ते जुन्नरपर्यंत मंजूर केलं, त्याची पण किंमत जवळपास 14 ते 15 कोटी रुपये आहे.